सुळे ग्रामपंचायतीमध्ये गटातटाच्या राजकारणातून टोकाची ईर्ष्या दिसून येते. दरम्यान गावात दारूबंदी असताना बिअर शॉपीसाठी नाहरकत दाखला देण्यात आल्याची चर्चा गावात रंगू लागली. यावर विरोधी गटाच्या तानाजी पाटील, सिद्धी पाटील, शुभांगी पाटील आणि शुभांगी कांबळे या सदस्यांनी आज अचानकपणे ग्रामपंचायतीमध्ये येत ग्रामसेवक संदीप पाटोळे यांना याबाबत जाब विचारला. ग्रामसेवक पाटोळे यांनी त्यांनी एप्रिल महिन्याच्या मासिक सभेत या दाखल्यासाठीचा ठराव करण्यात आल्याचं सांगितलं. ग्रामपंचायत सदस्य सिद्धी पाटील यांनी एप्रिल महिन्यात मासिक सभाच झाली नसताना हा ठराव कसा झाला अशी विचारणा करत ग्रामसेवक पाटोळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत मासिक सभेच्या प्रोसिडिंगची मागणी केली. तसंच या सभेसाठी सदस्यांना पाठवलेल्या नोटीससह मीटिंग झाल्याच्या अन्य पुराव्यांची मागणी केली असता ग्रामसेवक पाटोळे यांना समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत. ग्रामसेवक पाटोळे यांनी सरपंचांच्या सांगण्यावरून बिअर शॉपीला नाहरकत दाखला देण्यात आल्याचं सांगत प्रोसिडिंग दाखवायला टाळाटाळ सुरू केली. विरोधी गटाच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत ज्या मासिक सभेत बिअर शॉपीच्या नाहरकत दाखल्याचा ठराव झाला त्या मीटिंगच्या तपशिलाबाबत लेखी मागणी केली. सदस्य सिद्धी पाटील यांनी बिअर शॉपीला नाहरकत दाखला देण्यावरून तीव्र आक्षेप नोंदवला. ग्रामपंचायतीमध्ये आता सभा, आमच्या मासिक सभा झाल्या, आम्ही प्रोसिडिंग मागतो तरी पूर्वावरची उत्तरे देता, आज नंतर काय तुम्हाला कशाला पाहिजे असे करतात. आणि आज आम्ही प्रोसिडिंग मागितली तरी काहीच त्यात लिहिलेलं नाही. एक वर्षाचा काळाबाजार यात काय लिहिलं आहे आम्हाला ठराव कसा समजणार. नंतर यात ग्रामपंचायतीला तर लोक बाहेरची म्हणतात, तुम्ही ग्रामपंचायतीचे सदस्य असून तुम्ही बिअर शॉपीला कशी परवानगी दिली. आम्ही त्याला विरोध केला असून पण तुम्ही परवानगी परवाना कसा काय दिला. आम्हाला सदस्यांना परत त्यात विचारांना घ्या पाहिजे होतं तुम्ही. आणि एप्रिलमध्ये मीटिंग घेतलेलीच नाही आणि ग्रामसेवक म्हणतात घेतली, ते आम्हाला प्रूफ पण त्यांनी दाखवलं नाही आणि आता आम्ही त्याचं लेखी विचारतो ते पण देणार ते. विरोधी गटाच्या सदस्यांनी आक्रमकपणे प्रोसिडिंगची मागणी केल्यानंतर प्रोसिडिंग लिहिलं नसल्याचं कबूल करत लवकरच ते लिहून पूर्ण करण्यात येईल असं सांगितलं. याने जे मासिक सभा प्रोसिडिंग वगैरे झाले त्याचे नक्कल मागितलेत आणि परमिट रूम बिअर बारला जे ना हरकत दिला आहे तो ना हरकत कशाचा आधारे दिला हे एक मागितले. आणि ज्या मीटिंग नोटीस काढल्यात त्यांच्या अजेंड्याच्या नकला मिळाव्यात म्हणते. आणि मीटिंग जी घेतलेली आहे ते मीटिंग कधी घेतली काय घेतली त्याबद्दल सगळी सविस्तर माहिती मागितलेली आहे. सदरचं दप्तर माझ्या अनावधानानं लिहायचं राहिलेलं आहे. सदरचं दप्तर मी एक आठवड्यात पूर्ण करून तुम्हाला जे काय तुम्ही हे अर्जानुसार माहिती मागितल्या ती सर्व माहिती मी तुम्हाला देते. सुळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संदीप पाटोळे न झालेल्या मासिक सभेतील बिअर शॉपीला नाहरकत दाखला देण्याच्या ठरावावरून चांगलेच अडचणीत आलेत. ग्रामसेवक पाटोळे यांनी तब्बल एक वर्षांचं प्रोसिडिंग अपुरं ठेवल्याचं स्पष्ट झाल्यानंतर विरोधी गटाचे सदस्य आता काय भूमिका घेत आहेत हे बघावं लागेल.